विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जुलै 2022 आपण आज मैदानावर उपस्थित आहात। श्री विक्रम काळे साहेब आज आपल्या समोर व्यासपीठावर बसलेले आहेत। आपण परत एकदा त्यांचं जोरदार ताळ्याने स्वागत करूया। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमाच्या छोट्याखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्षस्थानी आपल्या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मुगळे सर आहेत, त्यांचं पण आपण जोरदार ताळ्याने स्वागत करूया। शाळेचे पर्यवेक्षक बिराजदार सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पण आपण जोरदार ताळ्याने स्वागत करूया। राष्ट्रवादी शिक्षक संघ चे आपल्याकडे विके सर, प्रदीप विके सर उपस्थित आहेत, त्यांचं पण आपण जोरदार ताळ्याने स्वागत करूया। विद्यार्थी मित्रांनो, आठ जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्राशी असलेल्या विविध समस्यांचे आपल्या आक्रमक शैलीमध्ये विधान गाजवणारे काळे सर या ठिकाणी शालेय रूपये देऊन सर्वप्रथम स्वागत करावं। प्रमुख पाहुण्याच्या आगमनानिमित्त या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने संगीत संचालनाची विनंती करतो की त्यांनी संगीत सम्मानाच्या शब्दातून त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद मॅडम। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतो शाळेचे पर्यवेक्षक बिराजदार सर यांना, त्यांनी या ठिकाणी यावं, आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविका करावी। विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित राजर्षी शाहू विद्यालयाच्या वतीने मराठवाडा शिक्षक आमदार आदरणीय बाप्पा उर्फ विक्रमजी काळेसाहेब यांचं या शाहूच्या प्रांगणात आगमन झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक मुगळे सर, आदरणीय धारकुंडे सर, काळे सर, राष्ट्रवादी सेलचे
माझे मित्र प्रदीपजी विखे, आदरणीय धोनगावे सर, माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरोखरच आजचा दिवस हा आपल्या भाग्याचा दिवस आहे। शाळा ही समाजाची प्रतिकृती असते आणि समाज घडवण्याचं कार्य सर्वप्रथम शाळेतून केलं जातं आणि या शाळेला एक मार्गदर्शकाचा खूप मोठा आधार असावा लागतो। त्या ठिकाणी अनेक प्रलंबित प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, सर्वात महत्त्व शिक्षकाचे प्रश्न असतील आणि या शिक्षकाच्या प्रश्नासाठी अहोरात्र लढा देणारे एक सन्माननीय आमदार म्हणजे बाप्पा, त्या बाप्पाच्या रूपाने आज मराठवाड्याचा एक प्रज्वलित शिक्षकाचा ज्वलंत प्रश्न आज त्यांच्या रूपाने या ठिकाणी सोडवण्यास होत आहे। सामान्य शिक्षकापासून शिक्षण क्षेत्रातले कुठलेही काम असो, त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात येणारी अडचण ज्यावेळेस लक्षात येते त्यावेळेस सर्वप्रथम नाव येतं ते बाप्पाचं। कारण त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कार्याचं स्वरूप, त्यांच्या कार्याचा ठसा, कुठलाही प्रश्न असतो तो प्रश्न हिरिरीने सभागृहात मांडणे, त्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर स्वतः समक्ष राहून त्या अडचणी सोडल्याशिवाय ते परत येत नाहीत आणि तोच एक आशीर्वाद या मराठवाड्याच्या जनतेला शिक्षक रूपे मतदारसंघाच्या रूपाने आमदाराच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे। आता बाप्पाच्या रूपाने खरंच एक कुटुंबीय सदस्य ते असल्यामुळं आपल्याच माणसाची स्तुती आपण किती करावी, त्यापेक्षा त्यांचं कौतुक किती करावं हे सर्वसामान्य शिक्षकालाच माहीत आहे। त्यामुळे आपल्या माणसाची स्तुती आपण न करता सर्व मराठवाड्याच्या रूपाने या ठिकाणी बाप्पाचं नाव घेतलं जातं। त्यांच्या हातून अनेक वर्षापासून जे शिक्षकातील प्रलंबित प्रश्नाचं कार्य झालं आणि यापुढे त्यांचं कार्य असंच सद्गतीत घडावं, एक मराठवाड्याच्या विकासाचा चमकणारं नेतृत्व म्हणून यापुढे निश्चितपणे उदयास येईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने पुन्हा एकदा बाप्पांना शुभेच्छा देऊन माझे प्रास्ताविक पर दोन शब्द संतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर मी आपल्या शिक्षक मतदारसंघातले लाडके आमदार विक्रम पप्पा यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की या ठिकाणी दोन शब्द त्यांनी मार्गदर्शन पद करावे। आज या ठिकाणी आपल्या सर्वांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मुद्दा म्हणून उपस्थित झालेलो आहे। त्या प्रसंगी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, आमचे स्नेही मुगळे सर, आपले पर्यवेक्षक, आमचे मित्र बिराजदार सर, आमच्या सोबत आलेले राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप विखे सर, विजय दारकुंडे सर, सोनवणे सर, आपल्या विद्यालयातले बिराजदार सर, चव्हाण सर, सर्वच अनेकांची नावं घेता येतील। ते सर्व आमचे शिक्षक बांधव, आमच्या भगिनी शिक्षकाचे कर्मचारी आणि समोर बसलेले माझे बाल विद्यार्थी मित्र, गेले 2 वर्ष झालं कोरोनामुळे आपल्या शाळा बंद होत्या। हे नीट बसरे ताट बसा रे, एकदम बसरे ताट, एकदम कसं दगड मारतो त्याला, आणि लॉकडाऊन मुळे आपल्या शाळा बंद होत्या पण तरी सुद्धा आमच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न करून तुम्हाला ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी होत्या, गरीब पालक होते, अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता, मोबाईल असला तर रेंजचा प्रॉब्लेम होता, ते गोल गोल फिरायचं काही थांबत नव्हतं, घरात एखादा मोबाईल असला तरी सुद्धा घरात शिकणारे 4 जण होते, पहिले मोठ्याचा नंबर लागायचा, नंतर दुसऱ्याचा, नंतर तिसऱ्याचा आणि चौथ्याचा नंबर येईपर्यंत तास संपलेला असायचा, असा अनेक समस्याला आपल्याला सामोरं जावं लागलं। पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करून या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं होतं। एवढंच नव्हे तर आपल्या सर्वांची मागणी होती की आमच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजे आणि म्हणून आपण बोर्डाकडे शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेंटरवरती सुद्धा लांब जायला लागू नये म्हणून साठी राज्यमंडळाचा सदस्य या नात्यानं आपण भूमिका मांडली आणि शाळा तिथं परीक्षा केंद्र आपण यंदा 10वी आणि 12वीला दिलेलं होतं।
आपण सर्वांनी पाहिलं विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास केला आणि आपल्या राज्यामध्ये जे आता 10वी आणि 12वीचा उत्कृष्ट निकाल लागण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं. आपल्या विद्यालयाचा निकाल चांगला लागण्याचं काम त्या ठिकाणी झालेला येऊन बसलेला. मी अनेक शाळांमध्ये जातो, शिक्षकांना विद्यार्थ्यांना विचारतो, अनेकाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आमच्या समस्या, एक आव्हान आमच्या शिक्षकांच्या समोर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही 15 तारखेपासून शाळा सुरू झाली, लेखन वाचन प्रकल्प शाळांमध्ये राबवतोय. विद्यार्थ्यांना लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, लिहिण्याचा सराव झाला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं पुण्या नव्या जोमानं आणि पुण्या नव्या उमेदीनं हे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे सर्व गुरुजना अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी करतायत. त्याबद्दल सुद्धा आमच्या सर्व गुरुजनांचं मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व शिक्षण घेण्यासाठी या विद्यालयामध्ये आलेलो आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला. महात्मा गांधींनी आम्हाला सांगितलं, जो माणूस शिकला नाही त्याची अवस्था दगडासारखी आहे. आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं की आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जीवनाची उन्नती करायची असेल, आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवायची असेल, आपल्या जीवनाचं उन्नतीकरण करायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सूत्र ओळखण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून तुमचं जीवन सार्थक करण्यासाठी, तुमचं जीवन, तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हे विद्यालय, ही संस्था, आमचे आदरणीय घोगे सर यांनी मिळून तुम्हाला इथं चांगल्या भौतिक सुविधा निर्माण कराव्या या उद्देशानं नवीन इमारतीचं काम सुद्धा हातामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. लवकरच त्याची पूर्तता त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा आपण नव्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करू, हा पण आशावाद या निमित्तानं मला या ठिकाणी वाटतोय. त्यामुळे तुम्हाला माझं सांगणं आहे की गेले 2 वर्ष आपल्याला अत्यंत कठीण काळामध्ये आपण प्रवास केलाय, पण आता तुम्ही सुद्धा सिरियस झालं पाहिजे, अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेमध्ये जे काही रोज शिक्षक शिकवतात वर्गामध्ये ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. जो काही ग्रहपाठ आपल्याला देतात तो ग्रहपाठ काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी पूर्ण केला पाहिजे आणि अभ्यासाकडे लक्ष देऊन आपण जर मेहनत केली, कष्ट घेतले, तर आपण सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो हे अनेक उदाहरणं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझं सांगणं आहे की थोडीशी मेहनत घ्या, थोडीशी कष्ट करा, थोडंसं सिरियसनेस व्हा आणि जीवनामध्ये हे जे काही शिक्षण आपल्याला देण्याचं काम या ठिकाणी त्या संस्थेनं या शाळेनं सुरू केलेलं आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या विद्यार्थी मित्रांनी करावं हाच संदेश या निमित्तानं मी मुद्दामून आपल्या सर्वांना देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज शिक्षकाचा आमदार म्हणून काम करत असताना गेले 2 वर्ष कोरोनामुळे अडचण झालेली होती, अनेक आमच्या शिक्षकांना सुद्धा प्राण गमवावा लागला, अनेकांना आफ्टर कोविड मकरमासी सारखे नवीन आजार झाले. 15-15, 20-20 लाखापर्यंत खर्च आमच्या शिक्षकांचा गेलेला होता. म्हणून आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आपल्याला जी काही 28,000 वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती मिळते त्या आजारामध्ये कोरोनाचा पण समावेश करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा लाभ सुद्धा आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी होतोय. गेल्या 2 वर्षामुळं लॉकडाऊनमुळं अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची अडचण निर्माण झाली, प्रवेश होत नव्हते आणि म्हणून संच मान्यतेची अडचण निर्माण झालेली होती. आपण शासनाकडे पाठपुरावा केला आणि 19-20, 20-21 आणि आता 21-22 या 3 वर्षांची संच मान्यता कॅरी फॉरवर्ड करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करून आणलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा आमच्या शाळांना, आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना होण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनमुळे आमचं वरिष्ठ आणि युनिव्हर्सिटीचं प्रशिक्षण थांबलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही त्या लाभापासून वंचित होतो. म्हणून आपण शासनाशी चर्चा करून पाठपुरावा करून आता नवीन निर्णय केला, प्रशिक्षण घ्यायला आपल्याला पुन्हा दुसऱ्या शाळेत जायची गरज नाही, ग्रामीण भागातल्या शिक्षकाला माझ्या तालुक्याला जिल्ह्याला जायची गरज नाही, हे प्रशिक्षण तुमच्या खिशामध्ये आणण्याचं काम केलंय. आपण ऑनलाईन प्रशिक्षण आता सुरू केलं,
परवा मी माहिती घेतली, जवळपास 94,000 शिक्षकांनी राज्यातल्या त्याच्यावरती जाऊन नोंदणी केलेली होती. परवा दिवशी मी पुण्याला होतो, शिक्षण संचालक एससीआरटीचे संचालक यांच्याबरोबर मिटिंग केली, आढावा घेतला. त्यांनी सांगितलं जवळपास साहेब 65,000 शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण दुसरी मागणी केलेली होती की प्रशिक्षण पूर्ण झालंय पण प्रमाणपत्र घ्यायला परत आम्हाला कुठं जायला लागू नये, अजून काही आम्हाला वजन ठेवायला लागू नये, ते प्रमाणपत्र सुद्धा घरपोच द्या. तेव्हा ती मागणी आपली मान्य झालेली आहे. आणि कालच मला अनेक शिक्षकांचे फोन आले की काय साहेब आम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं आहे, आपल्या मोबाईलवर हे पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सिस्टीम सुद्धा त्याच्यावरती आलेली आहे आणि ते प्रमाणपत्र आमच्या शिक्षकांना सुद्धा आता त्या ठिकाणी घरपोच मिळते. त्याच्यामुळे मोठं काम यामध्ये आपण करू शकलो याचा मला मनापासून आनंद या निमित्ताने या ठिकाणी आहे. आज आपण प्रयत्न करून कायम अनुदान शाळांचा कायम शब्द काढलाय. पहिल्या टप्प्यातल्या शाळांना 20% वाल्याला 40% ज्या अघोषित होत्या त्यांना घोषित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आता सुद्धा प्रयत्न करून या सगळ्या शाळांना यापुढे प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावं याहीसाठी आपण प्रयत्न शासन दरबारी त्या ठिकाणी करतोय. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले होते त्यांची शाळा टप्पानुदानावर होती किंवा त्यांची शाळा 1 नोव्हेंबर नंतर 100% अनुदानावर आली असेल, या सुद्धा शिक्षकाला आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याहीसाठी आपण प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळामध्ये तोही निर्णय राज्य शासनानं करावा यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे. ही ग्वाही पण आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. आज आपल्या आमदारनीतून यापूर्वी आपल्या विद्यालयाला संगणक संच आम्ही भेट दिलेला होता. आता सुद्धा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गोष्टीची पुस्तकं वाचता यावीत म्हणून ग्रंथालयासाठी आरटीईच्या निकषानुसार लागणारी 31,000 रुपयाची पुस्तकं आपल्या विद्यालयाला आम्ही भेट दिलेली आहेत. ती सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत, ती वाचावीत अशी पण सूचना या निमित्ताने या ठिकाणी करतो. आज तुमच्यामध्ये येता आलं, आमचा सत्कार आमचे मुख्याध्यापक उंगळे सर, सर्व बिराजदार सर, सर्व सहकार्यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये आपले शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांनी आपल्या शाळेच्या ग्रंथालयाला 35,000 पुस्तकं दिलेले आहेत. आपण सर्वप्रथम त्यांचं या उपक्रमाच्या निमित्ताने जोरदार ताळ्याने स्वागत करू आहोत. त्यांनी आवाहन केलं ही पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत, मुलांनी ती वाचावीत, प्रेरक पुस्तकं आहेत, आपल्याकडे लायब्ररीचा साठा भरपूर आहे, या मुलांच्या सर्वांगीण विकासाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या पुस्तक वाटपाचं कार्यक्रम झालेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर एक छोटेखानी त्यांच्या आगमनानिमित्त एक कार्यक्रम ठेवलेला आहे वृक्षारोपणाचा. मी आपल्या मतदारसंघातील लाडके आमदार शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृक्षारोपण करावं. विद्यार्थी मित्रांनो, गेली 2 वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि शाळा बंद असल्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दरी अंतर पडलं, ते अंतर कमी व्हावं किंवा त्यासाठी आपल्याला काय करता येईल, विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या समस्या काय आहे, शाळेतील समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आमदार माननीय श्री विक्रमजी काळे आवर्जून आले, त्यासाठी शाळेच्या व संस्थेच्या वतीने मी त्यांची ऋण व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मुगळे सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचीही मी ऋण व्यक्त करते. तसेच इतर प्रमुख अतिथी माननीय श्री प्रदीप विखे सर, त्याचप्रमाणे गरकुंडे सर, माननीय श्री दोंडावकर सर, माननीय श्री काळे सर,
यांनी आवर्जून या शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने मी त्यांचेही आभार मानतो. तसेच आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री बिराजदार सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून अमूल्य वेळ दिला, त्यांचीही मी आभार मानते. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनी हा कार्यक्रम यशस्वीरीती पूर्ण करण्यासाठी योग्य सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचीही मी आभार मानते. आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.